आम्ही जोर घेतले सगळे ही माझ्या बहिणीने जाम टेस्टी बनवलाय. वहिनीला तर जमला नाही काय बरोबर बनवला. दरवेळी भंगार करतोय पण पुढच्या वेळी वहिनी डेंजर बनव एकदम भारी ना शिकू नका ना. तर गुड आफ्टरनून गाईज, कसे आहात तुम्ही? मागच्या व्लॉगला खूप जास्त प्रेम दिला आणि खूप जास्त तुम्हाला आवडला हा व्लॉग. कमेंटमध्ये खूप सारे कमेंट आल्या आणि दादूला खूप जास्त जणांनी विश केलं. थँक्यू सो मच सर्वांचे. मला सपोर्ट करत राहा तुम्ही, तुमच्यासाठी मस्त मस्त व्लॉग घेऊन येत राहा तुम्ही. आणि इथे मी इंस्टाची आयडी देतोय, अजून कोणी मला इंस्टाला फॉलो केला नसेल तर जावा, तिथे पण छान छान माझे व्हिडिओज आहेत. इंस्टाला जाऊन मला बघा. आणि चला आता तर मी चाललोय व्हिडिओ शूट करायला इंस्टावरती टाकायसाठी रील्स. आणि तिथे बाबू थांबलाय माझे व्हिडिओज काढणार येतो. तर चला निघतो मी पटकन आणि व्हिडिओज बनवून झाल्यावरती वापस यायचं घरी. आणि आज घरी माझी दीदी बनवणार आहे पनीर, मटर पनीर, आणि माझी फेवरेट पनीर आहे. आणि ती दीदी एवढी छान बनवते माझी ना, बोलून फायदा नाही. वहिनीला बनवता येत नाही, एकदा वहिनीने बनवलेलं मला ना आवडली, मी बोललो तिला माझी बहीण येईल तेव्हा बघ कसले भारी बनवते. तर आली आहे माझी बहीण पण, सर्व बहिणी आहेत. तर आज मस्तपैकी पनीर खाणार आहोत आपण संध्याकाळी. तर सण मी निघतो. तर ठीक आहे गाईज, आम्ही आलोय पलावामध्ये. आणि जसं की मी सांगितलेलं बाबू आपल्यावर शूट करणार आहे, तर बाबू बाबा ऐकर. तर आलोय आम्ही आणि एवढा क्लायमेट हॉट आहे ना, जेवढा मी पण नाही हॉट तेवढा क्लायमेट हॉट आहे गाईज. खूपच जास्त ऊन येतो इथे, बोलून फायदा नाही. आणि व्हिडिओज काढायचे आहेत म्हणून तर आलोय. तर आता व्हिडिओ काढूयात. तर चला नंतर तुम्हाला रील्सवरती बघायलाच भेटतील माझे व्हिडिओ. तर चला शूट करूयात पहिला. तर काय छान व्हिडिओज बनवल्यात आणि तुम्ही जाऊन इंस्टाला चेक करू शकता. आणि आता आम्ही चाललोय जरा दीदीने सांगितलेलं पनीर घ्यायला, तर जाऊयात पनीर घ्यायला. बाय पनीर दो ना, पनीर अर्धा किलो हे घ्या, दे दो अच्छा वाला, दे दो अच्छा मस्त मस्त. तर गाईज जस्ट आलोय पनीर घेऊन आणि आता देतो दीदीकडे पनीर. आणि ती ठेवेल आता फ्रीजमध्ये, संध्याकाळी बनवायची आपल्या पनीर. तर आणि मी करून घेतो आता थोडासा आराम गाईज, दुपारच्या वाल्या 2:30 आताच उन्हातून आलोय खूप सारे व्हिडिओ बनवून. चला भेटूयात 2-3 तासानंतर. बघा गाईज माझ्या बहिणीने बनवली खीर, वहिनी कधीच बनवत नाही. तर गाईज खूप छान खीर बनवली, फक्त साखर कमी टाकले कारण की साखर लय महाग झाले ना, म्हणून तिला साखर जरा कमी टाकली. डायबिटीज आमच्या घरात सगळ्या ना, मला सोडून सीट जुली नको ना दादा. नो जुली, जुली से कॅन गो. तर चला गाईज संध्याकाळचे आता वाजले 5:30 आणि 5:30 वाजता आता आपण खीरबीर वगैरे सर्व खाली आहे आणि जुलीला पण खाऊ घातलंय. आता जुलीला बाहेर चाललोय जरासा फिरायला घेऊन. तर चला जाऊया भट्टीच्या साईडला, द्या आपल्या भट्टीच्या साईडला छान जागा आहे, तिथे जुलीला घेऊन जातो फिरायला थोडी. जुली आमची आता 4 महिन्याची झाली आहे गाईज. कुत्ता इज किंग, कुत्ते को कैसा पकड़ेंगे? गाड़ी पर मस्त थामते कुत्रे बेचारे. अशिताम हां पकडून रहा. तर गाईज खूप जास्त फिरवली जुलीला, आता जाऊयात घरी. दमवला जुलीने जाम मला. इथे कुत्रे पण गावठी आहेत ना, त्याच्यामुळे ते त्यांची भीती वाटते कारण की पकडलं बिकडलं तर एवढ्या प्रेमाने पाळतो आपण.
कोणत्या पण प्राणीला आणि खूप जास्त जीव लावतो, तर असं होऊ नये म्हणून तिची खूप काळजी करायला लागते, खूप केअर करायला लागते. तर चला आता जाऊयात घरी, खूप टाइम झाला. आज आमची सोय चालू आहे फुल मस्त पैकी. वहिनी आणि त्या दीदीने माझ्या हे घेतलेत काय, क घेतले का, याला का बोलता मटर पनीर, नाही याला का बोलता फक्त मटर, मटर हिंदी मध्ये बोलता मराठी मध्ये. तर गाईज आपल्या घेतलंय बनवायला पूर्ण छान प्रकारे. याच्यामध्ये कळ ग, ही पनीर आहे आणि वटन, ही खीर आहे. वटाणे, हा वटाण्याने पहिले उकडून बिकडून घेतले. आता ती माझी बहीण बोलते स्पेशल, म्हणजे ते सांगू नाही शकत बोलते मी, म्हणजे सिक्रेट आहे तिचं बनवायचं, म्हणजे वेगळंच आहे. छान प्रकारे बनवते ती, तर तुम्हाला दाखवतो बनवल्यानंतर. एक जाम टेस्टी असतं गाईज, आणि जे आजचं मला खूप जास्त आवडते, जेव्हा जेव्हा येते ना तेव्हा तेव्हा खूप छान बनव खायला भेटतं मला. आणि उद्या परवा वापस काय बिर्याणी पण बनवणार आहे ना, तर बिर्याणीची पण रेसिपी तुम्हाला बघायला भेटेल. फक्त ती सांगत नाही गाईज, आम्ही खाताना दाखवू तुम्हाला. तर गाईज चला बनवल्यानंतर तुम्हाला दाखवतो सर्व कशी बनवली आहे. तोपर्यंत मी करतो थोडासा आराम. तर गाईज जेवण झालं आपला फायनली, बघू शकता. आता भाकर लागेल मला याच्या बरोबर. आम्ही जोर घेतले सगळ्याही, माझ्या बहिणीने जाम टेस्टी बनवलाय. वहिनीला तर जमला नाही काय बरोबर बनवला, दरवेळी भंगार करते, पण पुढच्या वेळी वहिनी डेंजर बनव एकदम भारी, नाही शिकू नका नाही. तर गाईज खूपच टेस्टी झाली आहे भाजी आणि जाम मजा येणार आता खाताना. थोडीशी टेस्ट करून बघितले पहिला खायच्या पहिला, आता खाऊन घेतो पहिला आणि मग नंतर भेटू. आता पोटामध्ये किडे बलबल करतात, आता खाऊन दे पहिला मला. गाईज जस्ट जेवण वगैरे झालंय, सर्व मस्तपैकी पोट भरून जेवलो. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करूयात. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती जरी नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला, असे छान छान ब्लॉग घेऊन येईल. बाय, लव्ह यू.